स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत आई बाबांचा लग्न सोहळा सुरू आहे. मालिकेच्या आजच्या म्हणजे 15 सप्टेंबरच्या भागात बाबा आईशी खूपच प्रेमाने बोलत असतात. अरुंधती, उद्यापासून मी पूर्ण बदलणार आहे. याआधी मी तुला खूप त्रास दिला, आता तुला एक नवा अनिरुद्ध पाहायला मिळेल, असं ते आईला बोलताना दिसतील. त्यावर आई त्यांना मला तुम्ही आहे तसेच आवडतात असंही म्हणते. बाबाही तिला तेच म्हणतात. आई खोलीतून गेल्यावर बाबा संजनाला कॉल करून तुझी आठवण आली असं म्हणतात. उद्याच्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहतो आहे. आधी मी हे लग्न टाळत होतो, पण आता मला हवंय आपलं लग्न व्हावं, असं अनिरुद्ध बोलतो. संजना तेव्हा मी 12 वर्ष या दिवसाची वाट पाहतीये असं म्हणते. तिकडे आई ईशा देविका आणि विशाखाला नात्याचं महत्व सांगत असते. मला तुझी खूप सवय झालीये, तू आजूबाजूला नसला की मला खूप भीती वाटते, असं संजना बोलते. तर अनिरुद्धही तिला मलाही तुझी सवय झालीये, घरातील कुणाला कधी तुझ्या नावाने बोलवेन असं वाटतं, तुझ्याशिवाय माझं पानही हलत नाही, असं अनिरुद्ध संजनाला बोलतो. तिकडे आई बाबा कसे माझ्यावर अवलंबून आहेत असं सांगते. बाबा माझ्या मागे मागे करायचे ते मला आवडतं, असं अरुंधती म्हणते. तर दुसरीकडे संजना जुन्या गोष्टी सांगत आधी तू माझ्या मागे मागे करायचा ते मला नाही आवडायचं, असं म्हणते. त्यावर अनिरुद्ध तिला मला आवडत नाही दुसरं कोणी तुझ्या मागे असलेलं, मी तुझ्या बरोबर असताना तू काहीही केलेलं मला आवडत नाही, असं म्हणतो. तिथे अरुंधती मुलांचं लहानपण आणि संसार याबद्दल सांगत असते. घरातील 4 माणसं असली की कसं बरं वाटतं, असं ती म्हणते. दुसरीकडे संजना मला घरामध्ये 10 माणसं असलेली अजिबात आवडत नाहीत, शांततेची मला सवय झाली, असं म्हणते. तेव्हा अनिरुद्ध तिला आपल्या घरी आपल्याला कोणीही त्रास देणार नाही म्हणतो. त्यावर संजना त्याला आपण कॅनडाला शिफ्ट होऊया का, असं म्हणते. तिथे खूप काम करूया, फिरूया, असंही म्हणते. आपल्या दोघांमध्ये तिसरं कुणीही नको असं मला वाटतं, असं संजना म्हणते. तिथे अरुंधती आपण सगळे एकत्र असंच राहायला हवं, हेच माझं आयुष्य आहे, असं म्हणते. फोन ठेवताना संजना अनिरुद्धला उद्या येशील ना वेळेवर, असं म्हणते. त्यावर अनिरुद्ध वेळेच्या आधी येईन, असं म्हणतो. तिकडे खोलीमध्ये पाणी घेताना अरुंधतीकडून तिचा आणि अनिरुद्धचा फोटो असलेली फ्रेम फुटते. फ्रेम फुटल्याने आई खूप घाबरते आणि देवाला सगळं नीट करण्याची विनंती करते. सकाळी उठूनही आईचं लक्ष तुटलेल्या फ्रेमकडेच असतं. नंतर आई तिचा आणि 25 वर्षाचा प्रवास आठवते. तिकडे संजना लग्नासाठी तयार होऊन अनिरुद्धला फोन करते आणि आवरून यायला सांगते. लवकर आवरून ये, तू येशील ना, असं म्हणते. त्यावर अनिरुद्ध सारखं फोन करू नकोस, मला काहीतरी कारण देऊन निघावं लागेल, असं म्हणतो. घरी मंगळसूत्र हातात घेऊन संजना आज मला अरुंधतीच्या पुढे जायचं, असं म्हणते. आज अनिरुद्ध तू आधी माझ्याशी लग्न करशील आणि मग अरुंधती बरोबरच्या विधी करशील, असं म्हणते. हे सगळं गौरी बघते आणि अनिरुद्ध काकांचा नाच सोड, असं म्हणते. आपण हे सगळं सोडून जाऊ, असंही ती म्हणते. तेव्हा संजना तिला मी अनिरुद्धशिवाय राहू शकत नाही, असं म्हणते. ती गौरी पुढे तिचं अनिरुद्धवर असलेल्या प्रेमाबद्दल सांगते. सगळ्यांना आता सत्य कळू दे, असंही ती म्हणते. तिकडे अनिरुद्ध ऑफिसचं काम आहे, तासाभरामध्ये जाऊन येतो, असं अरुंधतीला म्हणतो. अरुंधती त्याला न जाण्याची विनंती करते आणि लवकर या, असंही म्हणते. अनिरुद्ध तिथे पुन्हा अरुंधतीला शब्दामध्ये गुंडाळतो. घरामध्ये कोणालाही काही सांगू नकोस, नाही तर प्रश्न विचारतील, असं म्हणतो. अनिरुद्ध घराबाहेर जाताना केदार त्याला पाहतो. तेच म्हटलं, माणसं बदलू कशी शकतात, असं तो म्हणतो. तेव्हा अनिरुद्ध त्याला मी कोणालाही घाबरत नाही, असं म्हणतो. तेव्हा केदार घाबरत नाहीस तर अरुंधतीला सांगून जा, असं म्हणतो. मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 16 सप्टेंबरच्या भागात अनिरुद्ध केदारला माझ्यामध्ये बोलू नकोस, मला मॅनेज करता येतं, असं बोलेल. तेव्हा केदार त्याला खरं खोटं करायला दोन्ही भाऊ आज गेटवर उभे आहेत, असं म्हणतो. तेव्हा बाबांना यश आणि अभिषेक घराच्या गेटवर उभे राहिलेले पाहायला मिळतील. आता नजर चुकवून अनिरुद्ध जाणार की संजनाला अजूनही लग्नासाठी वाट पाहावी लागणार, हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्हीही बघायला विसरू नका आई कुठे काय करते, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.